गेल्या काही महिन्यांपासून ऑनलाईन धान्य वाटप तांत्रिक अडचणींमुळे बंद होते, परंतु गेल्या 2 दिवसांपासून ऑनलाईन धान्य वाटप पूर्ववत सुरू झाल्याने ऐन सणासुदीच्या दिवसात लाभार्थींना धान्य मिळत आहे, त्यामुळे ग्राहकांनी दुकानात गर्दी केली आहे. शासनामार्फत मध्यमवर्गीयांना तसेच तळागाळातील सामान्य नागरिकांना रास्त भाव धान्य दुकानाच्या माध्यमातून धान्य वाटप करण्यात येते. त्याचा फायदा लाखो ग्राहकांना होतो. पनवेलमध्ये सुद्धा अशा प्रकारची शेकडो दुकाने आहेत. गेले काही महिने शासनामार्फत देण्यात येणारे ऑनलाईन धान्य वाटप तांत्रिक अडचणीमुळे रास्त भाव धान्य दुकानदारांना लाभार्थींना वाटप करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. ही अडचण दूर झाल्याने आता गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन धान्य वाटप पूर्ववत सुरू झाल्याने ऐन सणासुदीच्या दिवसात लाभार्थींना धान्य मिळत असल्याने ग्राहकांनी दुकानात गर्दी होत आहे.